इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ पाचवा वारे स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो या पाठाचा स्वाध्याय पाहण्यापूर्वी आपण पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकवीसवर काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात यातला पहिला पहा वर्गाच्या खिडकीतून बाहेर पहा कोणत्या वस्तू हलताना दिसत आहेत कोणत्या वस्तू स्थिर आहेत उत्तर झाड पान इत्यादी हलत आहेत तर इमारती घसरगुंडी सीसॉ इत्यादी वस्तू स्थिर आहेत दुसरा प्रश्न हलणाऱ्या वस्तूपैकी कोणत्या वस्तू स्वतःहून हलत आहेत उत्तर हलणाऱ्या वस्तूपैकी कोणतीही वस्तू स्वतहून हलत नाही तिसरा प्रश्न पहा स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू कोणत्या त्या, त्या कशामुळे हलत नसाव्यात उत्तर इमारती घसरगुंडी सीसॉ या वस्तू स्वतहून हलत नाहीत कारण या वस्तू वजनाने जड असतात व त्यांच्या तुलनेत हवेचा दाब खूपच कमी असतो याच पानावरील आणखी काही प्रश्न पहा कागदाच्या भेंडोळीला व टेबलाला अजिबात स्पर्श न करता भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचवण्यास काय करावे लागेल उत्तर कागदाची भेंडोळी हवेने पुढे सरकू शकते त्यामुळे कागदाच्या भेंडोळीवर हवेचा दाब द्यावा लागेल दुसरा प्रश्न कोणाची कागदाची भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या टोकाला प्रथम पोहोचते उत्तर चित्रामध्ये एक मुलगी वहीच्या साह्याने कागदाच्या भेंडोळीला हवा देत आहे तर एक मुलगा तोंडाने फुंकर मारत आहे यामध्ये तोंडाने फुंकर मारत असलेली कागदाची भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या टोकाला प्रथम पोहोचते पुढचा प्रश्न कागदाची भेंडोळी पोहोचण्यास उशीर कशामुळे झाला असेल उत्तर हवेचा दाब कमी होता म्हणून कागदाची भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचण्यास उशीर झाला असेल पुढचा प्रश्न आणखी वेगाने ही भेंडोळी दुसऱ्या टोकास पोहोचवणे कसे शक्य होईल उत्तर हवेचा दाब वाढविल्यास आणखी वेगाने ही भेंडोळी दुसऱ्या टोकास पोहोचणे शक्य होईल पुढचा प्रश्न पाण्याने भरलेली बाटली अशा प्रकारे टेबलाच्या दुसऱ्या बाजूला नेता येईल का बाटली दुसऱ्या बाजूकडे नेण्यासाठी वर वापरलेली पद्धत वापरता येईल का उत्तर पाण्याने भरलेली बाटली अशा प्रकारे टेबलाच्या दुसऱ्या बाजूला नेता येणार नाही बाटली दुसऱ्या बाजूकडे नेण्यासाठी वर वापरलेली पद्धत वापरता येणार नाही यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक बावीसवरील प्रश्न पहा या ठिकाणी तुम्हाला आकृती पाच पॉईंट तीनचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत यातील पहिला प्रश्न उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते उत्तर उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे पूर्वी वारे होय पुढचा प्रश्न पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती उत्तर पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा वायव्य ते अग्नेय असते पुढचा प्रश्न मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात उत्तर मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे पश्चिमी वारे उत्तर गोलार्धात वाहतात पुढचा प्रश्न ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच का नसते उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच नसते पुढचा प्रश्न दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात उत्तर दक्षिण गोलार्धात ध्रुवीय वारे पश्चिमी वारे व पूर्वीय वारे हे प्रकार आढळतात पुढचा प्रश्न पूर्वी वारे उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणकोणत्या दिशेने वाहतात उत्तर पूर्वीय वारे उत्तर गोलार्धात ईशान्य ते नैऋत्य दिशेने तर दक्षिण गोलार्धात आग्नेय ते वायव्य दिशेने वाहतात यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक तेवीस पहा तर या ठिकाणी दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा दरीये वाऱ्याची माहिती चित्रावरून लिहा विद्यार्थी मित्रांनो या चित्राचे बारकाईने निरीक्षण करा यावरून तुम्हाला दरिए माहिती लिहायची आहे दिवसा पर्वताच्या मानाने दरीचा खोल भाग जास्त उष्ण असतो पर्वतावर हवेचा दाब कमी असतो दरीकडून पर्वताकडे थंड वारे वाहू लागते दरीय वारे जमिनीच्या खोलगट भागाकडून वरच्या बाजूला वाहतात दरिए वारे दिवसा वाहतात यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक चोवीस पहा तरी या ठिकाणी तुम्हाला पर्वतीय वाऱ्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत या वैशिष्ट्यांचे लक्षपूर्वक वाचन करा आणि या आधारे तुम्हाला पर्वतीय वाऱ्याची आकृती काढायची आहे मुलांनो दिलेल्या वैशिष्ट्यानुसार या ठिकाणी पर्वतीय वाऱ्याची आकृती काढून दिलेली आहे ती पहा आणि तुमच्या वहीमध्ये काढून घ्या यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक पंचवीस पहा तर या ठिकाणी आपल्याला दोन आकृत्या दिलेल्या आहेत खारे म्हणजे सागरीय वारे व मतलई म्हणजेच भूमिये वारे आणि यांच्यावर या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत आकृत्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे पहा पहिला प्रश्न दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात उत्तर दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो समुद्राचे पाणी उशिरा तापते त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो म्हणून दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात प्रश्न दुसरा भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहतात उत्तर भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे रात्री वाहतात पुढचा प्रश्न आकृती अ वरून वाऱ्याच्या संदर्भात वर्णन करा उत्तर दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते तेथील हवाही जास्त तापते व वर जाते जमिनीवरील हवेचा दाब कमी होतो समुद्राचे पाणी उशिरा तापते त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व खाली येते समुद्रावरील हवेचा दाब जास्त होतो वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते त्यामुळे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहू लागते या वाऱ्यास खारे वारे असे म्हणतात पुढचा प्रश्न आकृती ब चे आकृती अशी तुलनात्मक वर्णन करा यात हवेचा दाब तापमान व वाऱ्यांचा विचार करा उत्तर आकृती ब मध्ये जमिनीवरील हवेचा दाब जास्त आहे तर आकृती अ मध्ये समुद्रावरील हवेचा दाब जास्त आहे आकृती ब मध्ये समुद्रावरील हवेचे तापमान जास्त आहे तर आकृती अमध्ये जमिनीवरील हवेचे तापमान जास्त आहे आकृती बमध्ये वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहते तर आकृती अमध्ये वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहते पुढचा प्रश्न सागरीय वारे व भूमीय वारे कशाला म्हणतात उत्तर दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यास सागरीय म्हणजेच खारे वारे म्हणतात तर रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यास भूमिय वारे म्हणजेच मतलई वारे असे म्हणतात पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात उत्तर भारतातील सागरी प्रदेशात उदाहरणार्थ पश्चिमेचा अरबी समुद्राचा भाग दक्षिणेचा हिंदी महासागर किनारी भाग व आग्नेय भागातील बंगालचा उपसागर या प्रदेशात खारे व वा मतलई वारे अनुभवता येतात पुढचा प्रश्न तुमच्या गावात सागरीय व भूमीय वारे अनुभवता येतात का उत्तर नाही आमच्या गावात सागरीय व भूमीय वारे अनुभवता येत नाहीत यानंतर आपण स्वाध्याय पाहूयात पाठ्यपुस्तक पान क्रमांक अठ्ठावीस स्वाध्यायातील पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा यातील पहिला हवा प्रसरण पावली की डॅश पर्याय आहेत घन होते विरळ होते नाहीशी होते दमट होते योग्य पर्याय पहा हवा प्रसरण पावली की विरळ होते दुसरा वारे हवेच्या जास्त दाबाकडून डॅश पर्याय आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात थंड हवेच्या दाबाकडे वाहतात हवेच्या कमी दाबाकडे वाहतात आहे तेथेच राहतात योग्य पर्याय वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात तिसरा उत्तर गोलार्धात विषुवृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे डॅश पर्याय आहेत दक्षिणेकडे वळतात पूर्वेकडे वळतात पश्चिमेकडे वळतात उत्तरेकडे वळतात योग्य पर्याय पहा उत्तर गोलार्धात विषुवृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात चौथा पहा भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात डॅश पर्याय आग्नेयेकडून वायव्येकडे असते नैऋत्येकडून ईशान्येकडे असते ईशान्येकडून नैऋत्येकडे असते व वा वायव्यकडून आग्नेयेकडे असते योग्य पर्याय पहा भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते शेवटचं पाहता गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात डॅश पर्याय विषुवृत्ताकडे वाहतात चाळीस अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात चाळीस अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात योग्य पर्याय पहा गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात चाळीस अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात प्रश्न दुसरा पुढील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा यातील पहिला नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात उत्तर नैऋत्य मोसमी वारे दुसरा उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून साठ अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते उत्तर ध्रुवीय वारे तिसरा डोंगर माथे दिवसा लवकर तापतात तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो त्याचवेळी पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो तेथील हवा कमी दाबाकडे वाहते उत्तर दरिय वारे प्रश्न तिसरा पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबारमध्ये दिलेला आहे त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा यातील पहिला पहा नऊशे नव्वद नऊशे चौऱ्याण्णव नऊशे शहाण्णव आणि हजार तर या ठिकाणी ही आकृती तुम्हाला काढून दाखवलेली आहे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि काढून घ्या यानंतर दुसरी आकृती पहा एक हजार तीस एक हजार वीस एक हजार दहा आणि हजार तर या ठिकाणी ही सुद्धा आकृती तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवलेली आहे आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे आकृती वहीत काढा यानंतर प्रश्न चौथा एकच भौगोलिक कारण लिहा यातील पहिला प्रश्न विषुवृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो उत्तर विषुवृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे पाच अंश अक्षवृत्तापर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखाच असतो त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुवृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत म्हणून विषुवृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो दुसरा प्रश्न उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यापेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्यकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात उत्तर उत्तर गोलार्धात भूभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात या उलट दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्यकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात तिसरा प्रश्न उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात उत्तर उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन अधिक तापलेली राहते परिणामी उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने कमी व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने जास्त राहतो त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन तुलनेने कमी तापलेली राहते परिणामी हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने जास्त व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने कमी राहतो त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे येतात प्रश्न चौथा वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो उत्तर हवेचा दाब एक समान असेल तर हवेची हालचाल होत नाही परंतु पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो पृथ्वीवर हवेच्या जास्त दाबाचे आणि हवेच्या कमी दाबाचे पट्टे असतात त्यामुळे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितीज समांतर दिशेत होते व वाऱ्याची निर्मिती होते अशा प्रकारे वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो प्रश्न पाचवा पुढील ओघ तक्ता पूर्ण करा तर या ठिकाणी आपल्याला वाऱ्यांचे प्रकार लिहायचे आहेत पहा तर पहिला आहे ग्रही वारे दुसरा हंगामी वारे आणि तिसरा आहे स्थानिक वारे ग्रहीय वाऱ्याचे तीन प्रकार आहेत पूर्वीय वारे पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे यानंतर हंगामी वाऱ्याचे दोन प्रकार आहेत नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे यानंतर स्थानिक वारे याचे एकूण सहा प्रकार आहेत आवर्त वारे प्रत्यावर्त वारे दरीय वारे पर्वतीय वारे मतलई वारे आणि खारे वारे यानंतर प्रश्न सहावा थोडक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा ताप जास्त का असतो उत्तर ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो दुसरा प्रश्न पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो उत्तर पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर हा परिणाम होतो प्रश्न तिसरा आवर्त वारे चक्राकार दिशेतच का वाहतात उत्तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो अशावेळी वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्यामुळे या प्रदेशात सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून सर्व बाजूनी वेगाने वारे वाहतात त्यामुळे आवर्त वारे चक्राकार दिशेने वाहतात प्रश्न चौथा आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा उत्तर आवर्त वाऱ्यांची कारणे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो सभोवताली हो हवेचा दाब जास्त असतो आवर्त वाऱ्यांचे परिणाम आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यांमुळे म्हणजेच वादळांमुळे किंवा चक्रीवादळांमुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशात जीवितहानी व वित्तहानी होते